ही जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. बिलकुल आम्ही हा निषेध आहे. काळे कपडे घालून, काळ्या फिती बांधून, तोंडाला काळ पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतोय. कारण ही सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही. काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही एक इथं एक रितसर शांततेत बसून आंदोलन करतोय. मात्र दुसरीकडे तुमच्या समोरही आंदोलन केलं जातं, त्यांचं सरकार आहे तेही आंदोलन करत आहे. मला वाटतं त्यांनी इथं येऊन बसलं असतं, चाललं असतं, काही अडचण नव्हती असं विशेष. जर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं, काय प्रॉब्लेम नाही, वेगळं करायची काही गरज नव्हती. एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाहीये, फक्त म्हणतं आम्ही कारवाई करतोय. यातून खरंच कारवाई होती म्हणून तर आंदोलन करतोय आम्ही. सरकार कारवाई करू शकत नाही, सरकार सक्षम नाही, म्हणूनच आम्ही इथं बसतोय. पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. सरकारचा राजीनामा पाहिजे, नुसते गृहमंत्र्याचा नाही, पूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे. ही लढाई कशी सुरू राहणार? कारण कंटिन्यू राहणार, न्याय मिळे पण लढाई सुरू राहणार.